आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय, शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून। हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल। सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत, नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल, आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे। कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून, तेच तुम्हाला करावं लागणार आहे। मुणमुणे ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा, दाढी वगैरे वाढलीच आहे, आणखीन वाढवा थोडी। कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी त्यांना देऊन आलेलो। औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नाही, आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत। मग आपलं ठरलं, आता आपली भेट विजयी मेळाव्यामध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवसेना प्रमुखांनी जी बीज रोवली होती मधल्या काळामध्ये, युतीमध्ये आपल्याकडनं ही जागा सुटली होती, पण ती जी बीज रोवली होती ती वाया नाही गेली, तर त्याचा आज महावृक्ष झालेला आहे, मोठा वृक्ष झाला आहे। आणि याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेची जी बीज संपूर्ण राज्यभर पेरली ती भारतीय जनता पक्षासारखी बोगस बियाणं नव्हती। कारण आज भाजपला किती वर्ष झाली, आरएसएसला इतकी वर्ष झाली, आता पुढच्या वर्षी 100 वर्ष होणार, पण अजूनही ह्यांच्या बीजाला अंकुरच फुटत नाही आहे। सगळी बाहेरनं माणसं घ्यावी लागत आहेत, म्हणजे थोडक्यामध्ये भाजपची परिस्थिती कचरा गोळा करणाऱ्या गाडीसारखी झाली। आणि आता तर शिमगाच आहे, शिमगा म्हटल्यानंतर होळी म्हटल्यानंतर आपण काय करतो, काय असेल नसेल घरात नको असेल ते बाहेर नेऊन ठेवतो, आणि मग जे होळी करणारे असतात ते चोरून नेतात, तशी भाजपची आज अवस्था झालेली आहे। मे न्यायचं आमचंच सामान, त्याच्यावरतीच होळी पेटवायची आणि बॉम्बा आमच्याच नावाने मारायच्या, असा यांचा शिमगा आहे। त्यांनी जरी शिमगा करायचं ठरवलं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या नतद्रष्ट राजवटीची होळी आपल्याला करावीच लागेल, आणि म्हणून मी सांगलीत आलेलो आहे। चंद्रहार आपण बोलताना बोललात की मी तुमची काही पार्श्वभूमी विचारली नाही, अमुक नाही तमुक नाही, मी साधारण माणूस बघत असतो। हा थोडीशी चूक आजपर्यंत झाली, नाही म्हटलं तरी जाना दिले ते पळाले, पण मला खात्री आहे जो माणूस मातीमध्ये कुस्ती खेळतो आणि ती कुस्ती जिंकतो तो मातीशी इमानच राखेल, तो मातीशी कधी बेईमानी करणार नाही। कारण मातीशी बेईमानी म्हणजे आपल्या मातीशी बेईमानी आहे। ही सगळी लोक जी गेली यांना काय नव्हतं दिलं आपण, जे येईल ते सगळं दिलं। म्हणजे दोन प्रकारची माणसं आहेत, काही जणांना एक भस्म्या रोग असतो, भस्म्या असं मी ऐकलंय, म्हणजे किती दिलं तरी यांची भूकच शमत नाही कधी, द्या द्या खातायत खात्यात खात्यात, अरे जाते कुठे तुझं खाल्लेलं ते काय माहिती नाही पण द्या। आणि काही लोक जी गेली ती खाऊन खाऊन यांची पोटे एवढी तट्ट झाली की आता अजीर्ण होईल, अपचन होईल, आणि अपचनावरती इलाज करण्यासाठी ईडी इन्कम टॅक्स सीबीआयच्या म्हणून तिकडे पळाली। पण यांना काही लाज लज्जा शरम नाही, ज्या शिवसेनेने यांना राजकारणामध्ये स्थान दिलं मोठं केलं। तुम्ही विचार करा की जर शिवसेना ही 4 अक्षर हे जे आता घटनाबाह्य बसलेत, मुख्यमंत्री त्यांची ओळख तरी झाली असती कोणाला? आज आता मी तुमच्याकडे येताना त्यांनी काहीतरी एक पत्रकार परिषद घेतली, मी काय ऐकली नाही, मी कधी ऐकत पण नाही आणि ऐकण्यासारखी नसते पण, पण असं बोलले असं म्हणतात, त्यांनी एक दम दिला, दुसरं देऊ काही शकतात? सगळ्या आमदारांना वगैरे दम दिला त्यांच्या की याद राखा तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत। मी त्यांना सांगतो अहो या निवडणुकीत तुम्ही किती काही केलं तरी तुम्ही पराभूत होणार म्हणजे होणारच, आणि सगळ्यांच्या कुंडल्या घेतल्या आहेत, 40 पोपट बरोबर आहेत, कुठल्या तरी झाडाखाली उद्या ज्योतिषाचं काम सुरू करा पोपटवाला म्हणून।
तेच तुम्हाला करावं लागणार आहे. कुणबुणी ज्योतिषी म्हणून सुरू करा धंदा तुमचा. दाढी वगैरे वाढलीच आहे, आणखीन वाढवा थोडी. कारण दुसरं काय तुम्हाला देणार नाही. ही महाराष्ट्रातली जनता ही स्वाभिमानी आहे. आज सुनामी कोल्हापूरला उतरल्यानंतर पहिल्या प्रथम शाहू महाराजांच्या भेटीला गेलो. कारण ते महाविकास आघाडीकडनं उभे राहत आहेत. लोकसभेला त्यानं शुभेच्छा द्यायला गेलो आणि त्यानं वचन दिलं की कोल्हापूरमधला जरी गेल्या वेळेला आम्ही कोल्हापूर जिंकलो होतो तरी मी कोल्हापूरकरांना हात जोडून सांगतोय की एक मोठा विचार आपण करतो आहोत. शिवसेनेने जागा लढवायला पाहिजे. आपण आता शाहू महाराजांवरती हा निर्णय सोडलेला आहे. त्यांनी ज्या पक्षाकडनं उभं राहायचं त्यांनी राहावं, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि कोल्हापूरकर महाराजांना सुद्धा प्रचंड मताने विजयी केल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी त्यांना देऊन आलेलो आहे. नंतर आलो संजय राऊत यांनी सांगितलं, साहजिकच आहे. सांगलीत आल्यानंतर वसंतदादांची आठवण करण्याची गरजच नाही. वसंतदादा आणि सांगली हे नातंच आहे. वसंतदादा, त्याच्यानंतर पतंगराव. मी वसंतदादांच्या वेळेला तर लहान होतो, पण शिवसेना प्रमुख आणि वसंतदादांचे ऋणानुबंध मला आजही आठवत आहेत. म्हणजे एक दादरमध्ये कुठला तरी एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात शिवसेना प्रमुख बोलले होते वसंतदादांना की दादा आता हे सगळं खूप झालं, आता महाराष्ट्राच्या चाव्या तुम्ही तुमच्या हातात घ्या. योगायोग असेल काही असेल, त्या कार्यक्रमानंतर वर्ष 6 महिन्यामध्ये वसंतदादा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे पक्ष ठीक आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये आम्ही शिवसेनेमध्ये, मतभेद तेव्हाही होते, मतभिन्नताही होतीच, पण कधीही सुडानी राजकारण शिवसेनेने केलं नाही, शिवसेना प्रमुखांनी केलं नाही आणि त्यावेळेच्या काँग्रेसवाल्यांनी सुद्धा केलं नाही. हिंदुत्व आता संजय राऊत यांनी संपूर्ण मातीचा गुण किंवा अवगुण कसा असतो ते सांगितलं. औरंगजेबाच्या भूमीत जन्मलेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवायला जाऊ नाही. आम्ही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जन्मलो आहोत. मोदीजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा. अमित शहाजी तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगा. आणि मी माझ्या 7 पिढ्यांचा इतिहास सांगतो. जनतेला ठरू दे आणि जनताच सांगेल तुम्हाला की जनतेसाठी कोणत्या पिढ्या राबल्या आणि जनतेला कोणत्या पिढ्या लुबाडतायत हे जनता तुम्हाला तोंडावरती सांगेल. एवढी महाराष्ट्राची जनता ही स्वाभिमानी आहे. पण जसं 50 खोके ही जी घोषणा संपूर्ण राज्यभर फेमस झाले तसं हे नाव त्यांचं फेमस झालेलं आहे. ते 2 दिवसापूर्वी बोलले आहेत. भाई किती निर्लज्ज माणसं असतात बघा. आता आम्ही काही टोमणा नाही मारत, खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा. कारण 2 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं, मी इकडे बातम्याच घेऊन आलेलो आहे. म्हणजे असं नको की उद्धव ठाकरे काहीतरी मन की बात करतायत. मला मी मन की बात नाही करत, मी जन की बात करतो. मी जन की बात करतो म्हणून मी बातम्या घेऊन आलो आहे. जे देवेंद्र फडणवीस बोलले होते मी पुन्हा येईन, त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो ते 2 पक्षांना फोडून आलो. असा निर्लज्जम सदासुखी माणूस. अरे मी तर जाहीर सभेत सांगतो, एवढी गर्दी इकडे आले, मी त्या मिंद्यांना सांगतो आणि त्या नार्वेकरांना सांगतो, सगळे पोलीस बाजूला ठेवू, भर त्या गर्दीत जाऊन उभे राहू आणि तुम्ही त्या नार्वेकरांनी सांगायचं शिवसेना कोणाची आणि जनता देईल तो निर्णय. मला मान्य. उद्धव ठाकरे हवा की नको का मी तो दाढीवाला मिंदे पाहिजे हे जनतेला ठरवू द्या, माझी तयारी आहे. जर मी बाळासाहेबांचे विचार सोडले असतील, जर मी हिंदुत्व सोडलं असेल, तर माझी जनता सांगेल की उद्धव घरी जा, हा दाढीवालाच दाढी खाजवेल चालेल, पण तोच आमचा प्रमुख आहे. मान्य आहे तुम्हाला? मग उघड उघड लोकशाहीचा खून करतायत. आणि मोदीजी औरंगजेबाची वृत्ती आम्ही का नाही म्हणायचं तुम्हाला? कारण तुम्ही त्यावेळेला जसं औरंगजेबाने केलं होतं, मात्र एक बानगुडे सर ते सांगतील जास्त चांगल्या पद्धतीने. औरंगजेबाने आपल्या मराठ्यांबद्दल जे बोलले होते त्यांनी लिहून ठेवलं होतं की हे मराठे म्हणजे 18 फगड जातीचे सगळे आपले मराठी हे या पहाडी मुलकात तमाम दुनियेला भारी आहेत. पहाडी मुलुक हा सगळा पहाडी डोंगर दऱ्या खोरांचा वीरांचा शूरांचा मर्दांचा हा इलाका आहे. या पहाडी मुलकात तमाम दुनियेला ते भारी आहेत. इथे तर पराक्रम शिकवावा लागतच नाही. गवताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात जी आज माझ्या समोर बसलेले ती भाल्याची पाती आहेत. मात्र एकच इकडे दोहीचं बीज खडकावर नुसतं भिरकावलं
तरी एवढं रुस्त एवढं फोफावतं की पाहता पाहता तमाम दौलत तबाह करून टाकतं. हेच ते औरंगजेबाने आपल्यातलं ओळखलं होतं आणि तीच औरंगजेबी वृत्ती शिवसेना फोडते, काँग्रेस फोडते, राष्ट्रवादी फोडते, आणखीन सगळे फोडते. तोडा फोडा आणि राज्य करा हे नाही आमचं हिंदुत्व. आज सुद्धा मुस्लिम लोक इकडे आले असतील, असतील काय येतात ते सोबत. आम्ही भाजपला सोडलं, आम्ही हिंदुत्व नाही सोडलं, सोडणार नाही तरी हे माहिती असून सुद्धा ते येत आहेत. कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. आम्ही आहोत हिंदू आहोत, तुम्ही दुसरे आणखीन इस्लाम पाळणारे असाल, ख्रिश्चन्स लोक माझ्यासोबत येत आहेत, समोरून येऊन सांगतात की उद्धवजी आप चिंता मत करो, हम पुरे आपके साथ है. कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे ज्याला मी गोमूत्रधारी हिंदुत्व म्हणतो, नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नाचून टाकणारी ही जी भारतीय जनता पक्ष आहे, हा भाडोत्री जनता पक्ष आहे, ते जे म्हणतात ते खरं, ते जे म्हणतात ते हिंदुत्व, हे हिंदुत्व आम्ही मानायला तयार नाही. आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलंय, कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो की शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, घाताला काम देणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय. चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे की घर पेटवणार पाहिजे. आज सुद्धा चंद्रहारला, होय मी चंद्रहारची उमेदवारी आज जाहीर करतोय, शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार जाणार तिकडे निवडून. हा मर्द तुम्हाला दिलेला आहे, हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे, पण याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत. या चंद्रहारची गदा तुम्ही आहात, कारण चंद्रहार जेव्हा पहिल्यांदा माझ्याकडे भेटायला आला, तेव्हा मला त्यांनी एक गदा दिली, चंद्रहार. ती गदा मी ठेवलेली आहे, पण चंद्रहार तुझी वयाने लहान असल्यामुळे त्याला आरोतरे बोलतोय. चंद्रहार तुझी अस्सल गदा ही आहे आणि ही गदा जोपर्यंत तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू प्रतिस्पर्धाची चिंता करू नको. का चंद्रहारला मी दिलं, कारण गेले 10 वर्ष ज्याला तुम्ही निवडून दिला त्याने तुम्हाला काय दिलं. लोकसभेमध्ये कधीतरी सांगलीच्या एअरपोर्ट बद्दल प्रश्न विचारला काय, सांगलीमध्ये उद्योगधंदे आणि आणले, सांगलीमध्ये काय तुमचं आणखीन काय काय जे तुम्ही सांगत होतात, पाणी सिंचनाची सोय केली का, काही केलेलं नाही. तरी सुद्धा पुन्हा 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 आपकी बार 400 पार काय, मी मागे म्हटलं ना शिवाजी पार्कला 400 पार म्हणजे काय, खुर्च्यांचं दुकान काढलं तुम्ही. म्हणजे हे सगळं खोट्याचं नाटक गेले 10 वर्ष आपण भोगतोय आणि तरी सुद्धा आपकी बार यांना लाच कशी वाटत नाही की जनतेला फसवून जनता मेली तरी चालेल. म्हणजे निवडून दिल्यानंतर पहिल्या निवडणुकीच्या वेळेला सबका साथ आणि निवडून आल्यानंतर फक्त मेरे दोस्त का विकास, म्हणजे स्वतः कोरडे पाषाण असं झालेलं आहे सगळं. मला मी नेहमी जे बोलतो चिडतो मी कुठे, आम्ही कधी तुमच्या कुटुंबावरती बोललोय, आम्ही अमित शहाजी तुमच्या मुलाबाळांबद्दल कधी बोललोय, पण तुमच्याकडे आज काही मुद्दे नाही आहेत. शिवसेनेवरती तुम्ही टीका करताना काही शिल्लकच राहिलेलं नाही आहे. अरे जनाची नाही तर मनाची, पण ते मन तरी जागा असलं पाहिजे, मन तरी संवेदनशील असलं पाहिजे तर लाज वाटेल. पण ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदीजी आणि अमित शहाजी दोघांनाही संकट काळामध्ये वाचवलं, होय शिवसेना प्रमुखांनी वाचवलं. आणि मोदीजींचं नाव जेव्हा पंतप्रधानसाठी पदासाठी भाजपने जाहीर केलं तेव्हा शिवसेनेने पहिला पाठिंबा मोदीजींना दिला होता. म्हणजे संकट काळामध्ये जी शिवसेना, जे शिवसेना प्रमुख तुमच्या मागे अगदी तुमच्या पुढे ढालीसारखे राहिले, जे वार होत होते ते आमच्या छातीवर आम्ही घेत होतो शिवसेना म्हणून, त्या शिवसेनेला तुम्ही खतम करायला निघालात. 19 साली सुद्धा अमित शहाजी तुम्ही मातोश्रीत आला होतात आणि शिवसेना प्रमुखांसमोर जे लोटांगण घातलं होतं
काय म्हणून तुम्ही आला होतात मातोश्रीत? मीच होतो ना पक्षप्रमुख. आज तुम्ही जे बोंबलतायत बेंबीच्या देठापासून की घराणेशाही घराणेशाही घराणेशाही, म्हणजे यांच्याकडे सगळी गद्दारांची पिलावळ ती चालते. बाप मंत्री, मुलगा आमदार, बाप मुख्यमंत्री, पोरगा खासदार, हे गद्दारांची पिलावळ चालते यांना. मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे, होय येणारच आहे, पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वागणार नाही. त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ, पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटालुटमी होऊन देत नव्हतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती, हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटतात हे तुम्हाला पसंत आहे? अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू रे, पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे, महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये. जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल, वारसदार असाल, तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेषभक्त आहेत. आणि हे जे काय चारसोपारचं ज्यांचं नाटक सुरू आहे, हे त्यांचेच एक मंत्री बोललेत की राज्यघटना बदलण्यासाठी आम्हाला 400 पार करायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना हे बदलून टाकणार आहेत. आणि हा सरळ सरळ हुकुमशाहीचा डाव, हा हुकुमशाहीचा डाव हा महाराष्ट्र यशस्वी होऊ देणार का, हा मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. चंद्रार्थ विजयी झालाच आहे, झालाच पाहिजे, करावाच लागेल, कारण तिकडे लोकसभेमध्ये आपलं सरकार असणार आहे. आणि यांच्या नाकाडावरती टिचून, छाताडावरती भगवा रोवून अस्सल मातीतला मर्द पैलवान हा मला दिल्लीमध्ये गेलेला पाहायचा आहे. आणि म्हणून मी मुद्दामून चंद्रहारला चंद्रहारची उमेदवारी जाहीर करायला आज इथे आलेलो आहे. तुम्ही जबाबदारी घेणार आहात, सगळे हात वर करून सांगणार आहात, ठीक आहे, मग आपलं ठरलं. आता आपली भेट विजयी मेळाव्यामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.